हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण छान आहे तर तुम्हा सगळ्यांना सुरुवातीला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मैत्रीणं तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही म्हणजे थमनील तुम्हाला दिसलाच असेल माझा की ताईची पुन्हा एकदा म्हणजे तब्येत खूप खालावलेली आहे न्यूरोलॉजिस्ट जाधव हॉस्पिटल सांगली येथे ताईला भरती करण्यात आलेलं आहे तर म्हणजे आता कुठं त्या बऱ्या झाल्या होत्या मागच्या आठवड्यात दोन आठवड्या झाले त्या बऱ्या झाल्या होत्या पण पुन्हा देवांनी त्यांच्यावर पुन्हा आता एकदा काय म्हणू आपण त्याला घाव घातलेला आहे आणि पुन्हा त्यांच्या त्यांची तब्येत ही खराब झालेली आहे आणि त्यांची अवस्था अव अवस्था एवढी खराब आहे म्हणजे जो कोणी तिथं जाऊन त्यांना स्वतः बघत आहेत ज्यांना असं वाटते की नाही आपण तिथं जाऊन बघावं त्यांना ते जाऊन बघत आहेत तर त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येत आहेत म्हणजे त्यांचे कोणी नसूनसुद्धा राजश्रीताईसाठी म्हणजे रड येत आहे त्यांना लोक लोक रडत आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता की त्यांची अवस्था हा व्हिडिओ म्हणजे पूर्ण टाकलेला आहे की कसं नेलं त्यांना घरातून कसं तिथं हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं काय होत आहे त्यांना काय नाही होत आहे पूर्ण डिटेल माहिती आहे तर त्यांच्या वि त्या चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला सगळं समजणार तर मला हा व्हिडिओ मागचं कारण एवढंच की माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत व्हायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि कसं आहे माहीत आहे का देव एकाच्या मागं लागला ना तर हात धुन मागं लागते म्हणजे पूर्ण त्याची परीक्षा बघते पण देवा फक्त मला तुला एवढंच म्हणायचं आहे की माझं जेवढं पुण्य असेल तेवढं सगळं राजश्रीताईला लागू दे आणि सगळ्यांच्या प्रार्थनेला यश ये येऊ दे आणि ताई लवकरात लवकर बरे होऊ दे आणि तुम्ही सगळ्यांनी देखील हेच प्रार्थना करा की राजश्री ताई लवकरात लवकर बऱ्या हो व्हाव्यात आणि पुन्हा आपल्यासोबत जशा बोलत होते आधी तशा बोलाव्यात तर चला ताईसाठी प्रार्थना करा आणि ताईला योग्य आरोग्य मिळू दे हेच देवाला आपण प्रार्थना करू चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूने जे बेल लायकन आहे ते पण दाबा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय